पत्रादेवी चेक पोस्ट वर उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी अवैधरित्या दारू वाहतूक करणाऱ्या चालकाला अटक करून 42 लाख रुपयांच्या दारूच्या बाटल्या जप्त केल्या. 10 दिवसातील ही दुसरी कारवाई आहे. गाडी कहां से कहां जाती थी? गाडी कहां से आया तू? कहां से आया था? विदिशा से आया. और कहां जाता था? जो मुंबई जा रहा था. मुंबई दारू कहां भरा? दारू कहां भरा था? दारू कहां भरा रे? ए भैया ए दारू कहां भरा था? कंजम्पशन फिट ना झाले आम्ही तो डिस्ट्रक्शन परमिशन घेतो परमिशन. आता मग सांगा सर, ते पत्रादेवी मुख्य हायवे नाको आ थंयच्यान गाडी वयता ते तुम्ही धरता आणि सकयल जे रोड आहा सकयलू येस. ओके थँक्यू थँक्यू. टार्गेट दिला फीस करवाय करवा. आता इथलं लिकर बाहेर वाचून जायना म्हणून मग अशी कमिशनरांना. आपण पाहत आहात 3 गोवा 24 तास. ताळगाव पंचायत निवडणुकीसाठी मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या नेतृत्वाखालील पॅनलच्या ताळगाव प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट फ्रंटच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केला. 28 एप्रिलला या निवडणुका होणार आहेत. सो इट इज नथिंग लाईट. सी इट इज अ डेमोक्रेसी. सो आय बिलीव्ह व्हॉट मीन एन इलेक्शन इज द प्रोसेस बेसिकली हाऊ दिस डेमोक्रेसी स्टेज अलाइव. So you still welcome the opportunity? No, I am just saying we need, if someone has really got some issues, they definitely should come to the to contest elections and come to the people. Now let people basically judge. No, people should judge whether we are doing work or we are not doing work. We are good to people or we are bad to people. That people will judge. And election is the best. What are the processes is there? Election is the best process where basically you can say that the majority wins ultimately. So this is sixth time you are going to sweep the panel. See, I am everything is the people. The people should vote. People vote and everything should be okay. And I have got confidence in the people of Kali. Dattakasan, you charge kala ki tumhe ward bhi change karta hai. Takala man difficult hoi ta manda to. You are the one. Ward change karta hai. I am on election commission. And ward change karpa ki tine difference ki nenda ta. So whatever difference. Ward change ke lele asale tini. Ya paan daan or thani. त्या केन पॉवर असते पॉवर आम्ही काय आम वी नेव्हर मिस यूज पॉवर. लेट एनीवन से इन माय कॉन्स्टिट्युएंसी आय कॅन टेल यू दॅट फॉर द पास्ट फ्रॉम 2002 आय एम बीन कॉन्टेस्टिंग. आय हॅव बीन हॅव्हिंग सो मेनी ऑपोजिशन्स ऑल्सो. लेट वन ऑपोजिशन से दॅट आय हॅव बीन हॅरेस्ड बाय बाबूश. म्हापसा येथील आरटीआय कार्यकर्ते जवाहर शेटये यांच्या विरुद्ध म्हापसा मच्छीमारांना दाखल केलेल्या तक्रारी संदर्भात शेटये यांनी म्हापसा पोलीस स्थानकात मच्छीमारांच्या व्यवसायात हस्तक्षेप करणार नसल्याचं वचन दिलं. मासळी बाजारात मासळी विक्रीसाठी कायमस्वरूपी जागा मिळवून देण्यासाठी शेटे यांनी त्यांच्याकडून पैसे व कागदपत्रे उकळल्याचा आरोप 5 मच्छीमार महिलांनी केल्यानं हा वाद निर्माण झाला होता. आज समन इल्ले की फिश मार्केटची वेंडर आहा पळय 5 जणां, शशिकला गोयेकर, शैला वारोलकर, हे 5 जण आसा पळय, त्यांच्यांनी म्हाजेर केस घातलेली आसा की हांव खंय म्युन्सिपाल्टीच्या मार्केटांत पीस डिस्टर्ब करता. तेन्ना म्हाका समन येयलें म्हणून आज हांव हियरिंगाक पत्रांक येयलो. आनी म्हाजी काउंटर कंप्लेन आसली न्हू, म्हाजी पयली कंप्लेन आसली. कित्याक सांग, म्हाका तेंच्यांनी पयली एसॉल्ट केलो 23 तारखेक. तेजेर हांवें पुलीस आपोवन 112 हांवें कंप्लेन दिल्ली आसा. म्हाका तेंचे इंजरी जाल्ली आसा, म्हजी मॅडिकल केल्लें आसा. आनी तेन्ना डेप्युटी कलेक्टर कितें सांगता आतां कोर्टा प्रमाणे, तो म्हणटा आपणा कडेन एक 107 येयला. 107 म्हणजे कितें म्हणटा तो बोथ द पार्टी शूड मेनटेन पीस अँड ट्रांक्युलिटी अशें तेंचें म्हणटा. आपणा जें ज्युरिडिक्शन आसा पळय, इट इज ओन्ली लिमिटेड टू मेनटेनिंग पीस अँड ऑर्डर फॉर द 6 मंथ्स. पूण ताणें म्हाका सांगलें, ऑप्शन दिलें कितें, तूं अंडरटेकींग दिता तूं तेंच्या वाटेक वयतलो म्हणून. हांवें सांगलें कितें, सर हांवें ऑलरेडी म्हाजे पळय तेंच्यांनी पुलीस कंप्लेन आसा पळय, हांवें पिटिशन केलां म्हटलें एस पी कडेन की ह्या कंप्लेनीचेर एन सी जावंक पावना, जावं चॅप्टर केसूय जावंक पावना, तेजेर जावंक जाय एफ आय आर.
म्हणून तो म्हणलो की रे तुझे ऑप्शन आपण ह्या अंडरटेकिंग दिन सुद्धा तुझे ऑप्शन काय हर्ट जावचे ना, तुझ्या ऑप्शनाक काय बाधा येवची ना, तू काय करू शकता. पण त्या कंडिशनाचेर हांवें सांगलें की रे म्हाका कितें जाय पळय ती एकट्या खातीर हे पांच जाणां एकटेच तेंचे लिडर आसा पळय ते मातशें चड हें करतात न्हू, तेंकां लागून ही बारीक मनशां पळय हांवें सांगलें ही बारीक मनशांचे म्हाका वाटेक वचपाचें ना, कित्याक सांगलें तेंकां पीसफुली धंदो करून न्ही. पूण हांव सांगलें हांवें ऑल्सो एक्सेप्ट आनी हांवें साइन अप ऑन डेट आय एम नॉट गोईंग टू इंटरफियर इन द फीश मार्केट विथ दीस फोर फायव्ह लेडीज. आयच्या हियरिंगा बद्दल सांग जी कंप्लेन जाल्ली तू केली. आमच्या हियरिंगा बद्दल आमचे सगळे पिटले, तेणी सांगले आमचे वाटेक वचना. ओके, कोणी सांगले ते? शेटियान जवाहरलाल शेटियान. आमचे मिटयले आमी आनी सायनी घेतले आमचे आनी येयले तुमचे वाटेक वचना मार्केटान येतले ना मार्केटान तेणी सांगले आपूण येना येना हांवें म्हणूंक ना आमचे वाटेक वयचो ना अशें म्हणून सांगला तेणी. सो आता तुम्ही जे डिसिजन घेतलेले पळय आयज मार्केट बंद करतले कितें जाता? आमी सकाळी हे केल्ले न्हू मार्केट, कित्याक दोन तीन दीस गिरायकाक नुस्तें ना न्हू, सकाळी आमी हे केले नुस्तें केले आनी आतां बंद केले साडे धांक, साडे धांक बंद केले तेंकां जालें मागीर हे जाले म्हणटकू मागीर तुमी विका नुस्तें अशें म्हणून जालें, कित्याक गिरायकाकूय दोन तीन दीस जाले नुस्तें ना न्हू. शेटी आता हांगा तुमचेर आरोप करता की कोण मेन जी आहा पळय शशिकला ती खंय आपलें मार्केट सगळें आपल्या कब्ज्यान घेवंक सोदता म्हणून. तशें कशें जातलें म्हाजें मार्केट, तें मार्केट मुंजी पार्टीचें न्हू. आतां आमचें कितें असो जशें ना तें आमी कायद्यान करतले न्हू, आमकां मुन्सिपाल्टीन त्रास करूंक ना न्हू, आमकां मुन्सिपाल्टीन त्रास केल्यान आमी तेंकां सांगतली न्हू आमचे कडेन कितें आहा तो प्रश्न, आमकां तेंच्यांनी केन्नाच त्रास करूंक ना. सो आतां दोगां कडल्यान बरोवन घेतला की एकामेकाच्या वाटेक वयचें ना म्हणून सायनी घेतला. फाल्यां जर तो मार्केटान येवन परत तुमकां त्रास केलो जाल्यार? फाल्यां तर तेणी मार्केटान येवन हांव साडे आठांक वयता, फाटल्यान तर तेणी त्रास कोणाक केले आनी तेंच्यांनी तर तेंकां मारले जाल्यार आमी जबाबदार ना न्हू. सगळ्यांकूच त्राग आहा न्हू तेजो हय केला म्हणून. काल एक खबर कळ्ळें आनीक कोणाची एका बायले कंप्लेन दिल्या म्हणून रत्नावती कोण ती 5000 घेतल्या म्हणटाले न्हू तिचेर, ती 80 वर्सांची बायल 90 वयची 90 आसतली तिचे येल्या ते येल्या म्हणून सांगल्या न्हू तेणी, ते आतां घरा कडेन बरी ना टेन्शना आपूण दोन वाटे व्हरून कितें जोडटाली ते तेजे कडेन हाडून दिले जोडून जागो दिता म्हणून, ती कितें जाणा तांची तेंकां कितें खबर आहा.